पक्ष असून सुद्धा भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वतःकडे का घेतले याविषयी अनेकांच्या मनात विविध शंका आहेत विकेबी न्यूजने या संदर्भात भाजपचे प्रवक्ते ॲडव्होकेट धरमपाल मेश्राम यांच्याशी संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेतली आहे महाराष्ट्रामध्ये सरकार बदललं सरकार आलं शिंदे आणि भाजपचं शिंदे गुट म्हणजे शिवसेनेचा गुट आणि भाजप यांचं सरकार आल्यानंतर सगळ्यांना अपेक्षा होती की मुख्यमंत्रीपद हे निश्चित स्वरूपानं नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस यांना मिळेल शेवटपर्यंत स्थिती होती आणि त्यानंतर अचानक स्थिती बदलली आणि उपमुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आहेत ॲडव्होकेट धर्माबाळ मिश्राम त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की हे कसं मिश्राम सर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीत आता स्थिती झाली पहिल्या क्रमांकाचा पक्ष पहिल्या क्रमांकाच्या पक्षाचे पहिल्या क्रमांकाचे नेते उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होतात का बरं साहेब मागच्या पाच वर्षाचा माननीय देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आणि त्यानंतर शिवसेनेनं केलेल्या गद्दारीच्या अनुषंगानं ज्या विरोधी पक्षाचं नेतृत्व करताना देवेंद्रजी फडणवीसांनी जो उभा महाराष्ट्र पालथा पालथा घातला आपल्या पायांनी आणि ज्या ताकदीनं पद्धतीनं काम केलं संपूर्ण महाराष्ट्रभर आणि विरोधी पक्ष नेतेपदाची भूमिका बजावताना सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर देखील त्यामुळं निश्चितपणानं महाराष्ट्रभरातल्या सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाच्या सर्व, सर्व कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं होतं की सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या सरकारचं नेतृत्व करतील आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री या पदावर आरूढ होतील तशा पद्धतीचा शपथविधी होईल परंतु दुर्दैवानं ज्या काही योजना किंवा ज्या काही बाबी किंवा ज्या काही अडचणी दरम्यानच्या काळात निर्माण झाल्या कदाचित पक्षनेतृत्वाच्या दृष्टीनं किंवा ज्या काही योजना असतील ज्या काही समस्या आज विशेषत्वाने सर्वसामान्य नागरिकांच्या असतील किंवा राजकीय पक्षांच्या असतील आणि ज्या पद्धतीनं शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांनी एका अनैसर्गिक अनैसर्गिक युतीतून ज्या महाविकास आघाडी जन्माला आली त्याच्या दृष्टीनं असेल कदाचित पक्षनेतृत्वानं आदेश दिला असेल आणि सन्मान्य देवेंद्रजी फडणवीसांच्या संदर्भात जर चांगलं सांगायचं झालं जे काही योग्य आहे ते की ते शिस्तीतले कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी पद हे काही खूप महत्त्वाचं नसून त्यांनी मोठ्या मनानं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्या दिवशी घेतली या अनुषंगानं या संदर्भात महाराष्ट्रभरातले आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते हळहळले भारतीय जनता पक्षाचा कोर पदाधिकारी नाराज झाला परंतु ज्या काही योजना वरिष्ठ नेत्यांनी घेतल्या जो काही निर्णय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतला तो या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी भारतीय जनता पक्षाच्या हितासाठी आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेला न्याय देण्यासाठी म्हणून हा निर्णय त्यांनी घेतला असावा असं मला वाटतं एवढंच माझं या संदर्भातलं मत आहे सर पुढचा प्रश्न असा आहे की निक निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांनी पै पक्ष पक्षाचा आदेश म्हणून हे सगळं पाळलं पण आता सध्याच्या स्थितीमध्ये मंत्रिमंडळ बसेल मंत्रिमंडळामध्ये निश्चित स्वरूपानं खूप सिनियर भाजपचे जे मंत्री आहेत त्यांना मंत्रिपदसुद्धा मिळेल एकंदरीत पचनी हे पडेल का कारण की एका ज्युनियर नेत्याच्या हाताखाली पदाच्या हाताखाली जाऊन काम करणं हे कितपत योग्य आहे हो देवेंद्र फडणवीस साहेबांचं वय पन्नास एक्कावन्न वर्षांचं झालेलं आहे आणि मी भारतीय जनता पक्षात आल्यापासून जवळपास मलाही वीस बावीस वर्षांचा कालावधी झालेला आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा स्वभाव त्यांची कामाची तळमळ आणि पक्षशिस्तीतला कार्यकर्ता म्हणून त्यांची निर्णय पद्धती त्यांची काम करण्याची पद्धती ही जर तपासली तर अत्यंत कर्तव्य भावनेतून जबाबदारीच्या भूमिकेत जाऊन त्यांनी प्रत्येक भूमिका आपली चोखपणे पार पाडलेली आहे मी मुख्यमंत्री असावा की उपमुख्यमंत्री असावा यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना खूप फरक पडत नाही त्यांचं जे काही नियोजन आहे त्यांचं बुद्धिकौशल्य आहे त्यांचं चातुर्य आहे त्यांची कर्तृत्व क्षमता आहे या सगळ्या गोष्टींचा आणि काम करण्याच्या पद्धतीचा आणि कामांचा उरक पाहू जाता ते प्रत्येक भूमिकाला न्याय त्यांनी दिलेला आहे आणि भविष्यात देखील ते याच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राच्या बारा करोड जनतेच्या कल्याणासाठी स्वतःला कसोटीवर लावून न्याय देतील हीच भूमिका सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भविष्यात राहील असा मला विश्वास आहे निश्चितपणानं नागपूरकरांनाही या गोष्टीचा अभिमान आहे की मुख्यमंत्री न न हो पण उपमुख्यमंत्री पद नागपूरला मिळालेलं आहे निश्चितपणे कुठे ना कुठे नागपूरला त्याचा फायदा होईल जो की याच्या आधी झालेला आहे कुठे ना कुठे या संपूर्ण याच्यामध्ये सरकार अडीच वर्ष चालेल आणि भाजपचं सरकार अडीच वर्ष राहील अशी अपेक्षा केली जात आहे कॅमेरामॅन रोशन सह निलेश फरकाडे वीकेबी न्यूज साठी तकलीफ बवासीर की है बवासीर, फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू डब्ल्यू